इलेक्शन कमिशन जे आम्हाला पत्र पाठवलं आहे त्या अनुषंगाने आम्ही उत्तर दिलेलं आहे. आणि ते उत्तर देत असताना मी स्पष्टपणाने सांगितले की अशी काही फूट पडलेलीच नाही आणि हा पक्षच आमचा आहे. त्या पक्षावर दुसरं कोणी क्लेम पण करू शकत नाही अशा पद्धतीने कायदेशीर उत्तर आम्ही दिलेलं आहे. कारण की अजित पवार साहेबांच्या की ओरिजिनल पक्ष आमचा आहे त्यांनी तो 5 तारखेला पत्र पाठवलं आणि ते 30 तारखेचं दाखवलं. त्याच्यामध्ये त्यांनी 2 तारखेला एका बैठकीमध्ये शरद पवार साहेब हेच आमची अध्यक्ष आहेत त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही काम करू. शरद पवार हेच आमचे विठ्ठल आहेत. शरद पवारांचे हेच आमचे दैवत आहेत अशा प्रकारचं भाष्य केलेलं आहे. त्याच्यामुळे असा कॉन्ट्राडिक्टरी स्टँड घेता येत नाही. एकीकडे आपला नेता आहे असं मानायचं आणि दुसरीकडे हा आमचा नेता आहे असं मानायचं हे सगळं इलेक्शन कमिशनला विचारात घ्यावं लागेल अशा प्रतीचं आमचं हे. पण सर जो सांगितलं जात आहे की अजित पवार यांनी 30 जूनला साधारण अशा पद्धतीचं त्यांची याचिका दाखल केली होती आणि स्वतः अतिशास्त्राने दाखवलं होतं. तुम्ही काय वेळ मागितलाय? एक तर पहिली गोष्ट म्हणजे 30 जूनला ती याचिका दाखल झाली नाही. ती याचिका झाली दाखल झाली 5 त्याच्यामधला संभ्रम निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्यात ते यशस्वी होतील असं मला काही वाटत नाही. त्या इलेक्शन कमिशनने ऑन डेट झाला तेव्हा जर ठराव कधी झाला काय कधी झाला काय कधी झालं अशा पद्धतीने मी पुढे जाणार. ते अचानक उठून 5 तारखेला कोणीतरी म्हणाले की हा पक्ष माझा आहे आज काय पक्ष एका रूममध्ये बसून निर्णय घेता येत नाही. पण मग जो कालावधी तुम्ही मागवलेला आहे ज्या 7 तारीख तो नेमकं कशासाठी मागवलेला आहे? अजून आम्हाला पेपर्सच मिळाले नाही. कशाच्या आधारावरती हे क्लेम करताय ते पेपर्स आहेत ते पेपर्स आम्हाला मिळाले तर आम्ही सांगू शकतो ना की बाबा काय आहे तो उत्तर काय आहे. अर्धवट ज्ञानाच्या आधारे आम्ही का आमच्या त्यांच्या ट्रॅकमध्ये बसावं? त्यांनी लिहिलेला प्रत्येक पेपरला आम्हाला उत्तर द्यायचं तो पेपर आम्हाला मिळाला पाहिजे. तर विधानसभा अध्यक्ष असेल किंवा संसदेतले स्पीकर असतील त्यांना पत्र लिहून तुम्ही सांगितलेलं आहे की तिथले जे प्रतोद होते किंवा जे गटनेते होते यांचं सुद्धा डिस्क्वालिफिकेशन करण्यात यावं तत्काळ करण्यात यावं. तर त्या संदर्भात काही पुढे कारवाई झालेली आहे? मी पत्र लिहिलेलं आहे आम्ही वारंवार आठवण केलेली आहे. आता चेंडू इलेक्शन कमिशनच्या कोर्टात असल्यामुळे आता ह्यावर कुठे इतरत्र चर्चा करणं आम्ही असं म्हटलंय यू शुड नॉट हॅव टेकन द कॉग्निझन्स ऑफ द लेटर बिकॉज नो सच स्प्लिट हॅज एव्हर हॅपन्ड इन द पार्टी स्टँड युनायटेड असं आम्ही म्हटलंय. सर तुम्ही एक एक असं म्हणतो त्या पत्रावरती 39 पेक्षा जास्त आमदारांची सही असल्याचा जो दावा अजित पवार गटाकडनं केला जातोय त्यात किती तथ्य आहे ते पत्र तुमच्या हाती आलेलं आहे? माझ्या हाती तरी नाही आलंय. मला माहीत नाही पक्षाला मिळाले की नाही. किती आमदार कोणाच्या बाजूला आहे याच्यावरनं पक्ष कोणाचाही ठरत नाही. पक्ष ही सेपरेट आयडेंटिटी आहे. वेगवेगळ्या जजमेंट्समध्ये सुप्रीम कोर्टाने हे अनेक वेळा लिहून ठेवलं आहे की एका घरात बसून तुम्ही म्हणाल की हा पक्ष माझा आहे तसा पक्ष कोणालाही हातात देता येत नाही. या पक्षाशी नातं होतं असलेले लाखो कार्यकर्ते रस्त्यावर असतात त्यांचा त्यांची मानसिकता विचारात घ्यावीच लागेल. लेजिस्लेचर्स म्हणजे आमदारांनी ठरवलं म्हणून पक्ष कोणाचा आहे ते सुप्रीम कोर्टाने 3 जजमेंटमध्ये नाकारलं आहे की हे जाताच. आणि शेवटच्या जजमेंटमध्ये शिवसेनेचं जजमेंट आहे. त्या शिवसेनेच्या जजमेंटमध्ये त्यांनी निकाल देताना इज लॉर्डशिप चंद्रशिवड असं म्हणतात की पक्ष आणि आमदार हे नाळ एका पक्षाच्या धोरणावरती त्या पक्षाच्या एकंदर पॉलिटिकल सिस्टीमवरती त्याच्या निशाणीवरती एखादा माणूस निवडून येतो
आणि तो त्याच्यातले काही जण एकत्र एक एखाद्या रात्री एकत्र येतात आणि बिब्लिकल कॉर्ड म्हणजे ज्याला आपण नाळ म्हणतो नाळ तोडून टाकतात. त्यांचं म्हणणं नाळ तोडलं आणि पक्ष आपला आहे असं म्हणणं हे योग्य नाही. शिवसेनेच्या जजमेंटमध्ये चंद्रचूड यांनी क्लिअर म्हटलं की असं नाळ तोडून पुढे असं नाळ तोडून तुम्ही पक्ष बनवत असाल हे सर्वोच्च न्यायालयाला मान्यता देऊच शकत नाही. पण मग याच आधारावरती जसं शिवसेना निर्णय घेतला तसं तुम्ही कोर्टाची लढाई का लढत नाही कोर्टात तुम्ही असं आहे की प्रत्येक पाऊल हळूहळू टाकावं लागतं. कोर्टाची लढाई आहे तर काही कंपनीत आपल्या हातात चूक होऊ नये म्हणून सगळं व्यवस्थित चालू आहे. त्यामध्ये म्हटलंय की दोन गट पडल्याचं तुम्ही म्हटले की अजित पवार यांनी याचिकेवर स्पष्ट होत नाही दोन गट पडले आणि त्याच्यामुळे मूळ पक्ष तुमचा आहे आणि चिन्हावरती सुद्धा तुमचा असं आहे की इलेक्शन कमिशन मध्ये रजिस्टर्ड पक्ष कुठला आहे त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोण तिथे गेलेले आहेत आणि ह्या पत्रावरती राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याचे सही कोणाची आहे हे सगळं जर विचारात घेतलं तर ही कॉन्ट्रडिक्शन आहे ना. आता आम्ही कॉन्ट्रडिक्शन आम्हाला इलेक्शन कमिशनला लक्षात आणून द्यायचे आणि म्हणून आम्ही काही पेपर्सची मागणी केली इलेक्शन कमिशनला पेपर्स मिळाले जे काही त्यांनी सबमिट करायचे किंवा केले आहेत इलेक्शन कमिशनमध्ये ते आम्हाला हवेत ना. आम्हाला नुसतं पिटिशन देऊन काय फायदा आहे. आम्हाला पिटिशनबरोबर ते जे क्लेम करताना पेपर्स लागले ते पेपर्स तर आम्हाला मिळाले पाहिजे. आणि प्रफुल्ल पटेलांचा दावा होता सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये की त्यांनी इलेक्शन कमिशनला जे पत्र पाठवलेलं आहे त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा आम्ही अजित पवार यांची निवड केलेली आहे यामध्ये फक्त आमदारांचा नव्हे तर पार्टीच्या केडरचा सुद्धा सहमती आम्ही घेतली. असं पहिली गोष्ट आहे आज प्रफुल्ल पटेल साहेबांनी शरद पवार साहेबांना राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं पत्र स्वतःच्या सहीने इलेक्शन कमिशनला पाठवलेलं आणि ही बैठक कधी घेतली ती अनाऊन्स कधी गेली ती बैठक झाली कुठे त्याचं काही पुरावे उपलब्ध आहेत का असं आम्ही विचारतो. ते विचारल्यानंतर त्याची स्पष्टता होती. सर जे जे बाहेर माझ्या पक्ष सोबत आपण जे काही त्या आमदारांच्या विरोधात आपण मला आनंद आहे की इंग्रजीमध्ये नेहमी म्हणतात की हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. 1977 साली इंदिरा गांधीचा दारुण पराभव झाला. स्वतः त्या हरला लागणाऱ्यांनी संजय गांधी हरले अमेरिक चांगले चांगले दिग्गज पराभूत झाले आणि नंतर त्या लढाईमध्ये ज्यांना त्यांचे नातोला छळछळ करण्यात आलं त्यांना गेस्ट हाऊस नाकारण्यात आलं त्यांना कुठली शासकीय सुविधा ना आणि पंतप्रधान असून देखील ज्यांना सुविधा नाकारण्यात आल्या त्या सुविधा नाकारल्यानंतर त्या लढत राहिल्या. त्या बेडशीला गेल्या. बेडशीला जातानाचा इतिहास हा फार चित्तधारक अंगावर काटा आणणारा आहे. ती पहिल्यांदा त्या जीपमध्ये बसल्या ती जीप जाऊन मातीत रुतली ती काढायला लोक लागली कामाला समोर पूर आलेला दिसत होत्या पण त्या जिद्दी होत्या अटकाला भेटल्या म्हणाले नाही मला जायचंच आहे. मग शेवटी हत्ती मागवला त्या हत्तीवर बसल्या त्या हत्तीने ती पूर पार केला आणि त्या समोर गेल्या. समोर गेल्या तेव्हा लाखो आदिवासी आणि दलित त्यांचं स्वागत करायला तयार होते आणि तिथनं ही लढाई भेटली आणि भेटल्यानंतर ती भारतभर गेली पूर्ण भारत पेटला असं आहे. असं शेवटी हिस्ट्री रिपीट चालू. शहा कमिशन लावलं वेगवेगळ्या इन्क्वायरीज लावल्या त्यांना जेलमध्ये करण्यात आलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या बाईला त्या विराजींना गेस्ट हाऊस नाकारण्यात आलं होतं. गेस्ट हाऊस गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस माजी पंतप्रधानांना नाकारण्यात आलं. त्यांना दौऱ्यावर यायचं होतं त्यांना सकाळी
अंधारी करून आंघोळ करून जायचं होतं आम्ही, त्यांना डिस्टर्ब म्हणायला नाही देणार नाही. त्या बाईंनी साडी नेसताना, आंघोळ करून साडी नेसताना बायकांचं कडं तयार केलं आणि त्याच्यात त्यांनी स्नान केलं, आंघोळ केली, साडी घातली आणि त्या दौऱ्यावरती दिला. त्यांनी अख्खा भारत पिंजून काढला. आणि हे जी सूडभावनेचं राजकारण होतं त्याच्या विरोधात मतदान झालं, तेव्हा विषय काहीच नव्हता, तेव्हा काही दुसरे विषयच नव्हते चर्चेला. चर्चेला एकच विषय होता, इंदिरा गांधींना त्रास दिला. हा इंदिरा गांधींना त्रास दिला त्याच्यावरती ते जवळजवळ 350 सीटा निवडून आल्या इंदिरा गांधींच्या. म्हणजे महाराष्ट्रातनं 2 असे खासदार निवडून आले ज्यांचा महाराष्ट्राशी अर्थी संबंध नव्हता. त्याच्यातले एक गुलाम नबी आझाद काश्मीरमधले राहणारे पण वाशिममधलं निवडून आले. सर तर कोणाचं इथे सांगता येते का पंतप्रधान मोदी म्हणून नसतील त्या ठिकाणी? आंबेडकर म्हणाले असेल तर त्याचं सर. एकीकडे प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंसोबत आघाडी केली असेल, चहामधून पालन मिळणार. दुसरीकडे त्यांचे जे सहकारी जे आहेत ते MIO ते BRS सोबत आहे आणि प्रकाश आंबेडकरांचं पण BRS सोबत जाण्याचा एकंदरीत नियोजन आहे. म्हणजे महाविकास आघाडी सोबत असलेला असाय राठोड साहेब इलेक्शनला 16 वर्ष आणि त्या इलेक्शनला 6-8 महिने बाकी. आतापासून ताटात मटण का चिकन आहे, श्रीखंड आहे का, जिलेबी आहे, त्याच्यावरती चर्चा कशा करा? वेळ आहे ना अजून सगळ्या फक्त आणि ते काय की कागदपत्रावरून स्पष्ट दिसते ना साहेब. प्रश्न कागदपत्रांचा आहे ना, आणि म्हणून ही कागदपत्रं आम्हाला उपलब्ध करून दिली असं आम्ही आमच्या पत्रात इलेक्शन कमिशनला विचारतो.